सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम। टिळकनगर बालविद्या मंदिर डोंबिवली पूर्व। इयत्ता दुसरी। माध्यम मराठी। विषय गणित। स्थानिक किंमत म्हणजे काय? नमस्कार मुलांनो, मागच्या पाठामध्ये आपण दोन अंकी संख्या समजून घेताना आपण दशकाच्या घरात दहाचे गठ्ठे किती आहेत व एकक किती आहेत ते आपण बघितले। म्हणजेच दशकाचे गठ्ठे करून आपल्याला मोजणी ही सोपी होते हे आपण बघितलं। आता या पाठामध्ये आपल्याला अंकांची स्थानिक किंमत म्हणजे काय हे बघायचं आहे। आता या उदाहरणामध्ये आपल्याला बघा, 35 ही संख्या दिसते आहे, म्हणजेच 3.5 एकक। 3 इथे विटांचे गठ्ठे दिलेले आहेत ते पण दशकाचे, आणि 5 एकक आहे तेही सुटे, म्हणजे 3.5 एकक, म्हणजेच 30, 35, 35। 35 या संख्येमध्ये 3 दशकस्थानी आहे, 3 दशक गठ्ठे सुटे केले की आपल्याला 30 एकक मिळतात हे आपल्याला माहिती आहे। म्हणून 35 या संख्येमध्ये 3 ची स्थानिक किंमत 30 आहे, आणि 5 एकक स्थानी असल्यामुळे 5 ची स्थानिक किंमत 5 हीच आहे। तसेच पुढच्या ह्याच्यात बघा, 50 या संख्येमध्ये 5.01 एकक आहेत, म्हणजेच आता बघा 5 याच्यामध्ये 50 विटांचे गठ्ठे दिलेले आहेत ते 10 दशकाचे, आणि शून्याच्या घरामध्ये काहीही नाहीये। काय तर या ठिकाणी काहीही नाही म्हणजेच 0, म्हणून 5.01 एकक, आणि आपल्याला मिळते ती संख्या 50। बघा 50 या संख्येमध्ये 5 दशकस्थानी आहे, 5 दशक गठ्ठे जे आहेत ते सुटे केले की आपल्याला 50 एकक मिळतात। म्हणून 50 या संख्येमध्ये 5 ची स्थानिक किंमत काय आहे? 50 आहे, आणि एकक स्थानी 0 असल्यामुळे 0 ची किंमत ही काय आहे? 0 आहे। तसेच आता आपण खाली काही उदाहरणं दिलेली आहेत ती बघूया। बघा आता एककाच्या घरामध्ये 6 सुटे दिलेले आहेत गोल, तर मग ते 6 गोल म्हणजेच 6 सुटे, म्हणजे 6 एकक। आता पुढच्या उदाहरणात बघा, 2 दशकाच्या माळा आपल्याला दिसता आहेत आणि 6 एकक आहेत, म्हणजेच 2 दशक 6 एकक, म्हणजेच 20 6, म्हणजेच 26। आता पुढच्या उदाहरणात बघा, 4 आपल्याला गठ्ठे दिसता आहेत काड्यांचे, ते दशकाचे आहेत, म्हणजेच 40, आणि एककाच्या घरामध्ये 2 काड्या आहेत, म्हणजेच 2 एकक, म्हणजेच 40 2, काय 4 दशक 2 एकक, म्हणजेच 42 ही संख्या आपल्याला या ठिकाणी मिळालेली आहे। तर पुढचं उदाहरण बघा, या ठिकाणी 10 च्या 3 नोटा दिलेल्या आहेत आणि 4 1 रुपयाची नाणी आहेत, म्हणजेच 3.4 एकक। काय तर या ठिकाणी आपल्याला 34 ही संख्या मिळते आहे, 30 आणि 4, म्हणजे 34 ही संख्या आपल्याला मिळालेली आहे। आता बघा पुढच्या उदाहरणांमध्ये आपल्याला या ठिकाणी प्रत्येक अधोरेखित अंकाची स्थानिक किंमत बघायची आहे। आता पहिल्या उदाहरणात बघा, 18 ही संख्या दिलेली आहे, त्यामध्ये एकाची स्थानिक किंमत काय आहे? तर 10 आहे। का? कारण तो 1 हा दशकाच्या घरामध्ये आहे। तसेच 23 या संख्येमध्ये 3 ची स्थानिक किंमत 3 आहे, कारण 3 हा एककाच्या घरामध्ये आहे। 65 मध्ये 5 खाली रेग आहे, तर 5 ची स्थानिक किंमत ही काय आहे? 5 आहे, कारण 5 हा एककाच्या घरामध्ये आहे। आता 72 या संख्येमध्ये 7 खाली रेष आहे, तर 7 ची स्थानिक किंमत किती? 70, कारण 7 हा दशकाच्या घरामध्ये आहे। आता 50 या संख्येमध्ये 0 खाली रेष आहे, तर 0 ची किंमत किती? 0, कारण 0 हा एककाच्या घरामध्ये आहे। तसेच 40 या संख्येमध्ये 4 खाली रेग आहे, म्हणून 4 ची स्थानिक किंमत किती? 40 आहे। का? कारण तो दशकाच्या घरामध्ये आहे। आता 88 या संख्येमध्ये 8 8 या दोघ संख्या अंक जे आहेत ते सारखे आलेले आहेत। बघा पहिल्या 8 खाली रेष आहे, तर मग पहिल्या 8 खाली रेष असल्यामुळे तो 8 जो आहे तो दशकाच्या स्थानी आहे, म्हणून त्या दशकाच्या स्थानाची किंमत किती आहे? 80, आणि दुसऱ्या 8 ची किंमत किती आहे? 1 एकक,
एकक असल्यामुळे तो त्याची किंमत 8 आहे, म्हणून 8 किंमत या ठिकाणी 80 आहे. का? कारण तो दशकाच्या घरामध्ये आहे. आता बघा पुढचं उदाहरण, सेम तसंच आहे. 88 ही संख्या आहे, परंतु 8 इथे एककाच्या 8 खाली रेष ओढलेली आहे, म्हणून 8 स्थानिक किंमत किती आहे? त्या ठिकाणी 8 आहे. का? कारण तो एककाच्या घरामध्ये आहे. आता 61 ची इथे 6 खाली रेग आहे, काय? म्हणून 6 स्थानिक किंमत किती आहे? 60. का? कारण तो 6 हा अंक दशकाच्या घरामध्ये आहे. काय? आता तुम्हाला हे समजलंच असेल. तसेच आता आपल्याला याच्यामध्ये पुढच्या उदाहरणांचं आपल्याला बघायचं आहे. काय? तर तुम्ही ती उदाहरणं याप्रमाणे सोडवायची आहेत. धन्यवाद.